ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ति देवताय नमः। निसर्गरम्य गोव्याच्या दक्षिण भागात असणारं नितांत सुंदर गाव मंगेशी, तिथे श्री रघुनाथ आणि सौ लक्ष्मीबाई शेणवी हे अत्यंत सच्छील हरिभक्त परायण असं जोडपं राहत होतं। मंगेशाच्या कृपाछत्राखाली आपला छोटासा खानावळीचा व्यवसाय सांभाळून मंगेशाची आणि नवदुर्गेची मनपूर्वक सेवा करणारे आणि त्यातच आनंद मानणारे असे हे भोळे भाबडे जीव। त्यांच्या आनंदाला किंचित चिंतेची एक किनार मात्र होती, लक्ष्मीबाईंची मुलं जगत नव्हती। एके दिवशी एक नवल घडलं। लक्ष्मीबाई अत्यंत आनंदित होऊन झोपेतून उठल्या आणि सांगू लागल्या, अहो ऐकलत का, आज मला नवदुर्गेने दृष्टांत दिला। तिने सांगितलं की ऐक, आता तुझ्या पोटी जन्माला येणार मूल हे मोठं ईश्वरी कार्य करणार आहे, तुम्ही त्याच्यासाठी सप्तशतीचे पाठ करा। अगं कसला दृष्टांत आणि कसलं काय, म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसं झालं असेल। सारखे मुलांचेच विचार डोक्यात असतात तुझ्या, म्हणून पडलं असेल त्याला स्वप्न। अहो असं काय म्हणता, इतके दिवस कधी नाही स्वप्न पडलं ते। ठीक आहे, तुमचा विश्वास नाही ना तर आपण पाकडी लावून कौल घेऊ, मग पाठाचं ठरवू, मग तर चालेल ना। हां हे ठीक बोललीस। दुसऱ्या दिवशी दोघं मंदिरात गेले, त्यांनी प्रार्थना केली आणि कौल लावला। देवानी पण अनुकूल कौल दिला। लक्ष्मीबाईंच्या चित्तवृत्ती अगदी फुलून आल्या। अत्यंत मनोभावे त्यांनी देवाला प्रार्थना केली, देवा आत्ताच संकल्प करतो आमच्याकडून तू सर्व सेवा करून घे। गुरुजींना सांगून पाठही करून झाले आणि थोड्याच दिवसात लक्ष्मीबाईंकडे बाळाची चाहूल लागली। दोघही अगदी खुश झाले। एकीकडे सगळं नीट निभावेल ना म्हणून काळजी पण वाटत होती, पण त्याचबरोबर हे मूल जन्माला यावं ही देवाचीच इच्छा आहे ही खात्री पण होती। त्यामुळे दोघही सर्व भार देवावर सोपवून करता येईल तेवढी उपासना आणि सेवा मात्र मनापासून करत होते। अखेर तो सोनियाचा दिवस उजाडला। 29 मे 1934 लक्ष्मीबाईंनी एका गोजीरवाण्या कन्येला जन्म दिला। आत्याबाई बाळंतपण करायला आल्या होत्या। त्या म्हणाल्या, अगं मला वाटतं शेजारच्या मथूच्या ओटीत आपण बाळाला घालूया, आधीचे आपले अनुभव काही चांगले नाहीत ना, आता तरी बाळाची तब्येत उत्तम राहू देत। त्याप्रमाणे नवजात बाळाला मधूच्या ओटीत घातलं। बाळ दिसामासी वाढू लागलं, घरभर रांगू बागडू लागलं, शेजारच्या मथूकडून पण भरपूर कोडकौतुक करून घेऊ लागलं। दिवस अगदी आनंदात जात होते। मात्र हा आनंद दैवाला पाहवला नाही आणि अल्पशा आजाराचं निमित्त होऊन रघुनाथराव या दोघींना पोरकं करून देवाघरी गेले। लक्ष्मीबाईंवर तर जणू आभाळच कोसळलं। एकीकडे पैशाची चणचण आणि दुसरीकडे हा छोटासा जीव, सगळं कसं खंबीरपणे पेळणार या विवंचनेत असतानाच जणू देवानेच धाडल्याप्रमाणे बालविधवा आत्याबाई मदतीला धावल्या। दोघींनी मिळून पुन्हा खानावळीचा व्यवसाय घरच्या घरीच चालू करायचा ठरवलं। यात्रेकरूंची राहण्या जेवण्याची सोय करायची आणि प्रपंच चालवायचा। दोघीही कंबर कसून कामाला लागल्या। आज लक्ष्मीबाईंच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती, गुरुजींची पूजा झाली आणि कथेला सुरुवात झाली। इतका वेळ सारखी इकडे तिकडे करणारी बाया आता मात्र तिथे जवळच येऊन बसली। गुरुजींनी कौतुकाने विचारलं, तुझं नाव काय बाळ? बाया। बाया? त्यावर आत्याबाई म्हणाल्या, अहो गुरुजी, मुलीचं बारसं केलं नाही तर नाव तरी कसं ठेवणार, आम्ही तिला आपले बायाच म्हणतो बरं। असं करा आत्याबाई, आजपासून तिला तुम्ही लीलावती या नावानेच हाक मारायला सुरुवात करा। सत्यनारायणाच्या कथेत पण हेच नाव आहे बघा, एवढी छोटीशी असून किती मन लावून कथा ऐकली। लक्ष्मीबाई आणि आत्याबाईंना गुरुजींचा हा विचार अगदी मनापासून पटला आणि ही मुलगी बायाची लीला झाली। इकडे बाळाच्या बाळलीला दिसामाजी वाढू लागल्या।
गोरी गोमटी गोजिरवाणी अशी ही लीला मंगेशीत सगळ्यांचीच लाडकी। शेजारपाजारचे लोक येणारे जाणारे सगळेच तिच्याशी खेळायला तिचे लाड कौतुक करायला उत्सुक असायचे। पण हिला मात्र मंगेशाच्या देवळात जाण्याचं विलक्षण वेड होतं। घरातून पटकन कधी देवळात जायची पत्ताच लागायचा नाही। आई आत्या हाका मारून मारून थकून जायच्या। देवळात दररोज संध्याकाळी आरती कीर्तन वगैरे असे। आई आत्या येवत ना येवत ही छोटुकली मात्र तिथे हजर असायचीच। एकदा तीन साधू मंगेशीच्या देवळात आले। त्यांचं तीन दिवस कीर्तन होतं। पहिल्या दिवशी कीर्तनाच्या वेळेस छोटी लीला अगदी पहिल्या रांगेतच बसली होती। कीर्तनकारांची पद्धत म्हणजे आरतीच्या वेळेस तीन वेलदोडे आणि अजून काहीतरी प्रसाद ते देवाला अर्पण करायचे। त्याप्रमाणे आरती झाल्यावर त्यांनी लीलाला पुढे बोलवून प्रसादाचा वेलदोडा दिला आणि सांगितलं, बाळा हा असाच तोंडात घालं, साल पण काढू नकोस। दुसऱ्या दिवशीचं कीर्तन झालं। ते साधू कालच्या मुलीला शोधू लागले आणि सांगू लागले की तिला प्रसाद दिल्याशिवाय कोणालाही प्रसाद नाही देता येणार, त्याशिवाय कीर्तनाची सांगता होणार नाही, कुठे ती बाळ, आणाभरं बोलावून तिला। जणू तिच्यात त्यांना सगुणरूप देवीचं शक्तीचं अस्तित्व जाणवलं। शेवटी एका शेजाऱ्यांनी दमून भागून झोपी गेलेल्या लीलेला कडेवर उचलून आणलं प्रसाद घ्यायला। या लहानगीचं पण वैशिष्ट्य असं होतं की कोणीही साधू संत कीर्तनकार देवळात आले ना की ही त्यांना आग्रह करून आपल्या घरी घेऊन येत असे आणि ते पण तितक्याच कौतुकाने येत असत। आई मात्र त्यावर भारी चिडायची। घरात सगळं चहा द्यायला सुद्धा सामान असेल याची खात्री नसायची। दुधाची तर चणचणच असायची। वेळप्रसंगी अगदी नारळाचं दूध काढून त्यांना चहा करून द्यायला लागायचा। आई आत्याकडे बसायला येणाऱ्या बायकांचा अनुभव असा की लीला जे सहज बोलून जायची त्याप्रमाणे पुढे तसंच घडत असे। आई कधी कधी वैतागाने म्हणतही असे, थांबा आधी हिला बाहेर खेळायला पाठवते मगच काय ते बोला, नाहीतर ही कायबाई नको ते बोलून जायची। त्यांचे शेजारी एक चित्रे नावाचे ज्योतिषी राहायचे। ते मात्र लक्ष्मीबाईंना कायम म्हणत, मामी तिचा रागराग करू नका बरं, मोठेपणी तिच्या दारापुढे गाड्या झुलतील गाड्या। त्यावेळेस मात्र आई त्यांना सात्विक संतापने म्हणायची, अरे गाड्या झुलतील काय, पहिली जी गाडी असेल ना त्या गाडीवर नाक आपटून तू जीव दे बरं, तू हे असलं बोलतोस आणि ती अजून अजून खोडसाळपणा करत राहते। असेच दिवस चालले होते। बघता बघता लीला 7 वर्षाची झाली। एकदा ती संध्याकाळी आरतीला देवळात गेली होती। आरती संपता संपता अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला। सर्वत्र काळोख भरून राहिला होता। लोकही भराभर निघून गेले। काळोखात छोट्या लीलाकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही। आता मात्र या छोटीला खूप भीती वाटू लागली। देवळाच्या दाराजवळ येऊन तिथूनच आई आत्याला ती हाका मारू लागली। पण बहुधा पावसाच्या आवाजात त्या हाका कोणाच्या कानापर्यंत पोचल्याच नसाव्यात। थोड्या वेळानी जीव मुठीत धरून जोर जोरानी आई आत्याला हाका मारत धावत धावत धडपडत कशी बशी लीला घरी येऊन पोचली। आई आत्या वाटच बघत होत्या, हिला काही रडू आवरेना। रडत रडत म्हणू लागली, तुम्ही आला का नाहीत मला न्यायला, अगं मला किती भीती वाटत होती। त्यावर वैतागानी लक्ष्मीबाई म्हणाल्या, बरं झालं चांगली खोड मोडली, ऊठ सूट सारखं मंदिरात जायचं, जा कपडे बदल जेवून घे आणि झोप आता। मला नाही जेवायचं, रुसक्या आवाजात लीलाने उत्तर दिलं आणि कपडे बदलून रडत रडतच झोपी गेली। दुसऱ्या दिवसाची प्रसन्न सकाळ। अवेळी आलेल्या पावसाने वातावरणात एक अनोखा सुगंध दरवळत राहिला होता। लीला अगदी हसत हसतच उठली। धावत धावत जाऊन आईला बिलगली, ए आई ग एक गंमत सांगो। अगं सकाळी सकाळी कसल्या गमती सांगतेस, जा बरं तोंड धुऊन घे। अगं तसं नाही, खरंच गंमत सांगते तुला, काल की नाही माझ्या स्वप्नात नवदुर्गा आली, अगदी आपल्या गाभाऱ्यातून खाली उतरून पुढे आली, मला आपल्या जवळ घेतलं आणि सांगू लागले, बाळा आजपासून मी तुझी आई, हं तुझी पूर्ण जबाबदारी माझी,
तुला काय हवं नको ते सगळं सगळं मला सांग। बघ आई, तू मला मंदिरात जाण्यावरून सारखी रागवतेस ना, आता की नाही मी तुझ्याकडे काही मागणारच नाही, जा देईल माझी नवदुर्गा आई सगळं मला। लक्ष्मीबाई आपल्या लेकीच्या या सहज आविर्भावाकडे चकित होऊन बघतच राहिल्या। किती निरागसपणे सांगते, सगळी माया जणू दाटून आली। पुढे आल्या, तिला मिठीत घेतलं आणि म्हणाल्या, अगदी बरं झालं बरं बाळा, मला आता काही काळजी नको बरं तुझी, आईने जणू माझं गारहाणच ऐकलं। हे बघ, जा हे दोन पैसे घे आणि चाफ्याची फुलं आणून देवीला वेणी घाल। आपल्या छोट्याशा मुठीत दोन पैसे घेऊन लीला बाहेर धावली फुलं आणायला। धावत धावत फुलं आणून आत्याबाईंकडून छानशी वेणी करून घेतली आणि त्या दोघींना घेऊन माझघरातल्या देवीच्या फोटोजवळ आली। फोटोवर वेणी घातली आणि प्रार्थना करू लागली, नवदुर्गाई वेणीचा स्वीकार कर ह। आणि काय आश्चर्य, लक्ष्मीबाई आणि आत्याच्या कानावर स्पष्ट आवाज आला, स्वीकारली ग तुझी वेणी। त्यांचा त्यांच्या कानावर विश्वास बसेना। पुढे होऊन बघतात तर काय, त्या वेणीवर चांगले 2-3 लांबसडक केस अडकलेले दिसत होते। लक्ष्मीबाईंना आता मात्र भावनावेग आवरेना। त्या लीलाला जवळ घेत म्हणाल्या, वंस आज मात्र आपण पटापटावरून छानसा नैवेद्य करून नवदुर्गेला मडकईला जाऊनच येऊया ह। लीलाच्या घरी वरच्या मजल्यावर मामा दळवी म्हणून कृष्णभक्त आजोबा साधना करण्यासाठी म्हणून येऊन राहिले होते। ते वरच्या मजल्यावर राहत असत, दिवसभर जप जाप्य वाचन साधना असं काही ना काही त्यांचं चालू असे। छोट्या लीलाला भारी कुतूहल वाटायचं, कधी कधी त्यांच्या खोलीतून बोलल्यासारखे आवाजही यायचे। त्यांच्याशिवाय तर दुसरं कोणी नसायचं, मग हे बोलतात तरी कोणाशी? ते भविष्य पण बघत असत, त्यामुळे ते विचारायला पण त्यांच्याकडे लोक येत असत। कधी कधी मात्र ते लीलाला सांगायचे की लीला, आता मी साधनेला बसणार आहे, कोणी माझ्याकडे आलं तर त्यांना सांग मामा घरात नाही आहेत ह। तिला गंमतच वाटायची की खरं बोल सांगणारे मामा आता मात्र चक्क खोटं बोलणं सांगतायत। तिला कळायचंच नाही। शेवटी एके दिवशी तिने हट्टच धरला, मामा तुम्ही दार लावून काय करता, कोणाशी बोलता, कोणाची भक्ती करता? अगं अगं किती प्रश्न विचारशील, मी कृष्णाची भक्ती करतो, कृष्णाशी बोलत असतो बरं का लीला? अहो मामा, मग कधी नेमका तुमचा कृष्णच आला आणि मी त्याला खोटच सांगितलं की तुम्ही घरात नाही, तर मग तो माझ्याशीच बोलत बसेल, बघा ह, चालेल तुम्हाला? जणू भविष्यात घडणाऱ्या घटनांची नांदीस भगवंत लीलाच्या तोंडून वदवत होते। सकाळपासूनच लीलाच्या डोक्यात काहीतरी चक्र फिरत होती, सारखी वर जाऊन बघून येत होती, पण त्या दिवशी मामांचं दार बंदच होतं। शेवटी जेवणाच्या वेळेस मामांनी दार उघडलं आणि लक्ष्मीबाईंना आवाज दिला, मी जेवायला येऊ का? तो आवाज ऐकला मात्र लीला भराभर जिना चढून वर गेली आणि मामांना म्हणू लागली, मामा आज मात्र मला तुम्ही कृष्ण दाखवाच, मला पण त्याला भेटायचंच आहे। असा कसा, तुम्हालाच भेटून जातो, मला पण भेटेल ना? हो बरं बाळ, निश्चित भेटेल, पण त्यासाठी खूप अभ्यास मात्र करावा लागेल, भक्ती करावी लागेल, साधना करावी लागेल। छे, असलं काही नाही, मी किती छोटी आहे, मला माहित आहे तुम्ही सांगितलं तर तो लगेच मला जरूर भेटेल। मामा सांगा ना त्याला मला भेटायला, गोकुळात कसा तो त्याच्या मित्रमंडळींबरोबर राहायचा, सांगणार ना तुम्ही त्याला? लीलासं लढीवाळ अर्ज चालूच होत। मामा तिची समजूत घालायला म्हणाले, बरं ह लीला, तो भेटेल तुला, मला त्याने सांगितलं ना की मी तुला सांगेन ह। असं नाही मामा, मला फसवू नका, मी तुमची लाडकी ना, तर मग सांगा ना तुमच्या कृष्णाला मला आजच भेट म्हणून, लीला आपला हट्ट काही सोडे ना। शेवटी मामांनी डोळे मिटले, 2 मिनिटं कृष्णाचं चिंतन केलं आणि सांगितलं, ठीक आहे लीला, मी सांगतो तसं उद्या कर, म्हणजे कृष्ण आल्याची तुला खूण पटवून देईन। उद्या या खोलीत पाट मांड, त्यावर रिकामा ग्लास ठेव,
तू मात्र खाली उभी राहा, त्याची खूण म्हणून पाटावरच्या ग्लासमध्ये तुला दूध भरलेलं मिळेल. पण हे तुझं माझं गुपित बर का, आत्तापासून कोणाला सांगू नकोस हं बाळा. लीला अत्यानंदाने उड्या मारत निघून गेली. मामा तिच्याकडे डोळे भरून पाहत कृष्णाला प्रार्थना करत होते, कृष्णा या चिमण्या जीवाचा हट्ट पुरव रे बाबा. आज लीला अगदी शहाण्यासारखी वागत होती, कोणत्याही खोड्याने तारडाओरडाने. आई अत्या नवलच करत होत्या, मध्येच ती डोळे मिटून काहीतरी पुटपुटत होती, खुदकन हसतही होती. संध्याकाळ झाली, तिने लवकर लवकर जेवण घेतलं आणि आईला सांगितलं, आई मी झोपायला जाते का, मला लवकर उठव. लक्ष्मीबाई पुटपुटल्या, आज सूर्य कुठे उगवला होता काय माहिती, या बाळाला झालाय तरी काय. दुसऱ्या दिवशी लीला सकाळी लवकर उठली, पटापट शहाण्यासारखं सगळं आवरून घेतलं, आंघोळ केली, छानसा फ्रॉक घातला आणि धावत धावत वर गेली. मामा मामा मी आले बर का, मला सांगा पाठ कुठे मांडूते. मामा बडबडून गेले, मनातल्या मनात कृष्णाला म्हणू लागले, कृष्णा दया कर रे बाबा, छोट्या जीवाचा हिरमोड करू नकोस, माझी लाज राख. असं म्हणत त्या दोघांनी सर्व तयारी केली, पाठ मांडला, रांगोळी घातली, एक ग्लास ठेवला. मामा तिला म्हणाले, तू आता खाली जा आणि वाट बघ. असं नाही हं मामा, मला नाही फसवायचं, मी नाही एकटी जाणार, तुम्ही पण खाली यायला पाहिजे. बरं बेटा चल मीही खाली येतो, असं म्हणून दोघेही खाली अंगणात येऊन बसले. मामा कृष्णाच्या काही गोष्टी लीलाला सांगत होते. एवढ्यात एक छोटं वासरू दुडक्या चालीनं फाटकाच्या आत आलं, सरळ समोरच्या जिन्यावरून वर गेलं आणि मिनिटभरातच खाली येऊन बाहेर निघूनही गेलं. मामा स्तिमित झाले, लीलाला म्हणू लागले, लीला पटकन वर जा, बघ काय झालं ते. लक्ष्मीबाई व आत्यांना पण हाका मारू लागले. लक्ष्मीबाई स्वयंपाकघरातून हात पुसतच बाहेर आल्या, म्हणू लागल्या, काय बाई तरी मामा अहो झालं तरी काय, असे वाघ मागे लागल्याप्रमाणे ओरडताय काय, काय नवल घडलं वहिनी, काय सांगू नवल घडलंय. माझी आणि लीलाची प्रार्थना कृष्णाने ऐकली बाबा. तोपर्यंत आत्याबाई पण पोहोचल्या, तेवढ्यात वरून धाड धाड जिना उतरून लीला ओरडतच आली, मामा खरंच मला कृष्णाने दुधाचा प्रसाद दिला, ग्लास दुधाने पूर्ण भरला होता, मी पिऊनच आले. लक्ष्मीबाई आणि आत्यांना मामांनी सगळी हकीकत सांगितली. लक्ष्मीबाई हात जोडत म्हणाल्या, भगवंता माझा दृष्टांत खरा होणार असं दिसतंय रे बाबा, सांभाळ माझ्या लीलेला. त्यानंतर लीलेचा खोडसाळपणा कमी होऊ लागला. ती मामांना अनेक प्रश्न विचारू लागली, मला साधना सांगा, मी काय करू, तुम्ही काय करता. तिच्या प्रश्नांना उत्तर देता देता मामा शेवटी कृष्णाला प्रार्थना करत, भगवंता तूच तिचं शंका निरसन कर रे बाबा. आता लीला माझघरात कितीतरी वेळ शांत बसू लागली, कधी डोळे मिटून बसायची, कधी खोल विचारात गढलेली दिसायची, तर कधी स्वतःशीच खुदकन हसत पण असायची. आई अत्याला एकीकडे तिचा वाणपणा कमी झाल्याने बरं वाटत होतं, पण हे वागणं असलं बघून काळजी पण वाटायची. मामा मात्र त्या दोघींनाही सांगत होते, तुम्ही काळजी करू नका, भगवंत तिची काळजी घेत आहेत, ते सर्व योग्य त्या गोष्टी घडवतीलच यावर विश्वास ठेवा. आज लक्ष्मीबाई रोजच्याप्रमाणे लीलाला उठवायला खोलीत आल्या. बघतात तर काय, सगळं आवरून ही आपली माझघरात खिडकीसमोरचा भाग शेणाने सारवतीये. अगं बाया काय चाललंय सकाळी सकाळी, नुसतीच मान हलवत लीलाने खून केली गप्प राहा म्हणून. लक्ष्मीबाई म्हणाल्या, काय करावं बाया, मुलीला भारी छंदिष्ट होत चालली. तिने जमीन छान सारवून घेतली, छोटीशी रांगोळी घालून त्यावर पाठ ठेवला आणि हात जोडून वाट बघत बसली. 5-10 मिनिटं गेली, खिडकीतून एक तेजाचा गोळा आत येताना दिसला. न राहून लीला तो हातात घेण्यासाठी पुढे झेपावली, इतक्यात घनगंभीर आवाज आला, स्पर्श करू नकोस, सहन होणार नाही. लीलाने झड्डीशी हात मागे घेतले आणि अनिमिष नेत्रांनी त्याकडे बघत राहिली. एक क्षणभर तो गोळा पाटावर टेकला आणि परत खिडकीच्या दिशेने जाऊ लागला. थोड्या वेळाने खिडकी बाहेर जाऊन अदृश्य झाला.
त्या पाटावर मात्र बासरी वाजवणाऱ्या कृष्णाच्या पाऊल खुणा उमटल्या. एक पाऊल पूर्ण आणि दुसऱ्या पायाच्या चवड्याचं चिन्ह उमटलेलं दिसलं. लीलांनी सगळ्यांना भराभर हाक मारून बोलावून घेतलं. आई, आत्या, मामा, बघा तरी, कृष्ण येऊन गेला बर का? त्यांनी त्याचा शब्द खरा केला. श्री कृष्णार्पणमस्तू.